नमस्कार मुलांनो, मागच्या व्हिडिओत आपण भागाकार आणि गुणाकारामधील संबंधाची काही वेगळी उदाहरणे पाहिली. ह्या व्हिडिओत आपण ह्याच संदर्भातील काही गैरसमज पाहूया. राजू आणि बबलू बाजारामध्ये फिरत होते. राजूने गग्गूच्या दुकानावर लावलेला बोर्ड पाहिला, 4 पेन्सिल्स 20 रुपयांत. त्याने बबलूला विचारले, 1 पेन्सिल घ्यायची असेल तर किती पैसे द्यावे लागतील? मुलांनो, तुम्ही सांगू शकता का राजू आणि बबलू एका पेन्सिलसाठी किती पैसे द्यावे लागतील? अगदी बरोबर, राजू आणि बबलूला एका पेन्सिलसाठी 5 रुपये द्यावे लागतील. आपण असा भागाकार करून हे उत्तर देऊ शकतो. मुलांनो, आपण हे गुणाकाराच्या स्वरूपात कसे मांडू शकतो? अगदी बरोबर, आपण अशा प्रकारे हे गुणाकाराच्या रूपात मांडू शकतो. 4 पेन्सिल आणि प्रत्येक पेन्सिलचे 5 रुपये एकूण झाले 20 रुपये. बबलूने पटकन 5 रुपये गग्गूला दिले आणि पेन्सिल विकत घेतली. राजू चकित झाला की बबलूने एवढ्या पटकन उत्तर कसं काय शोधलं. तेव्हा बबलूने त्याला हा भागाकार आणि गुणाकार लिहून दाखवला. तो राजूला म्हणाला की त्याने गुणाकाराच्या मदतीने भागाकाराचं उत्तर शोधलंय. राजू हा भागाकार आणि गुणाकाराचा संबंध पाहून खूप उत्साहित झाला. राजू बबलूला म्हणाला की तो हा गुणाकार अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो, प्रत्येक पेन्सिलसाठी 5 रुपये, 4 पेन्सिल घ्यायचे असतील तर एकूण 20 रुपये झाले. मुलांनो, राजूने हे गणित अचूक सोडवलं आहे का? अगदी बरोबर, राजूने हे अगदी अचूक प्रकारे मांडलं आहे. आपण कोणताही गुणाकार 2 प्रकारे लिहू शकतो. आता राजूने विचार केला की तो भागाकार सुद्धा 2 प्रकारे लिहू शकतो, कारण गुणाकार आणि भागाकारात संबंध आहे. त्यामुळे त्याने तो भागाकार अशा प्रकारे लिहून तो बबलूला म्हणाला की आता तो सुद्धा गणितात हुशार झाला आहे. मुलांनो, राजूने लिहिलेला भागाकार योग्य आहे का? नाही, राजूने लिहिलेला भागाकार चुकीचा आहे. पण हे चूक का आहे? कारण राजूने 4 पेन्सिल 20 रुपयात वाटले आहेत. आणि असं करणं शक्य आहे का? मुळीच नाही, हे शक्य नाहीये. बबलू हसत राजूला म्हणाला की भागाकार आणि गुणाकारात परस्पर संबंध असला तरी आपण भागाकारात गुणाकाराप्रमाणे संख्यांच्या जागांची अदलाबदल करू शकत नाही. राजूने बबलू जवळची पेन्सिल घेऊन म्हणाला की तो त्या पेन्सिलने गणिताचा अजून सराव करेल आणि नक्कीच गणितात हुशार बनेल. राजूने असं म्हणताच दोघे हसू लागले. मुलांनो, ह्या धड्यात आपण भागाकार आणि गुणाकारशी संबंधित काही गैरसमज पाहिले.